मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत भारतातील अशी राज्य ज्यांना सागरी किनारा लाभलेला किनार आहे अर्थात त्यांना सागरी किनारपट्टी आहे तर भारतात एकूण अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहे या अठ्ठावीस राज्यापैकी भारतात नऊ अशी राज्य आहेत ज्यांना सागरी किनारा लाभलेला आहे अर्थात त्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे तर या नऊ राज्यापैकी पाच अशी राज्य आहे जे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आहे तर चार उरलेली जी राज्य आहे ती भारताच्या पूर्व किनाऱ्यावर आहे तर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असल्यानं जे घटक राज्य आहेत ती कोणती तर एक आहे गुजरात दुसरा आहे महाराष्ट्र तिसरा आहे गोवा चौथा आहे कर्नाटक आणि पाचवा आहे केरळ अशाच प्रकारे उरलेली जे चार आहे नऊपैकी ती पूर्व किनाऱ्यावर आहे त्यामध्ये तमिळनाडू आंध्र प्रदेश ओडिसा आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश होत असतो